आता मला माहितीये चिठ्ठी कोणी दिली, इलेक्शन मध्ये करेक्ट कार्यक्रम करीन, इलेक्शन पण माझ्या घरी येऊन मी चुकीचा मागला तर त्याचं उत्तर मी माझ्या घरात नाही येऊन देणार, तुमच्या घरात घुसून तुम्हाला उत्तर देईल. त्याच्यामुळे आता पार्लमेंट येईल ना तेव्हा वॉच दॅट स्पेस. त्या मंत्र्याला करणारा असा प्रश्न विचारीन ना गजेंद्र सिंगजी, त्यांचे आणि माझे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले आहेत. आम्ही जरी वेगळ्या पक्षात आणि वेगळ्या विचारात काम करत असलो तरी गजेंद्र सिंग नेहमीच आमचा मान सन्मान करतात आणि आम्ही त्यांचाही आदर आणि मान सन्मान करतो. त्यांनी कधी असं केलं नाही की अरे हे तर विरोधी पक्षातले त्यांना काम आम्ही देणार नाही, असं त्यांनी कधीच केलं नाही. आणि मामा ज्या वेल्डरचा उल्लेख तुम्ही केला, जिथे ते स्टेटमेंट केलं, ते त्यांना चिठ्ठी दिली होती, त्यांना काय माहिती कुठलं पाणी कुठे काय. त्याच्यामुळे गजेंद्र सिंगजीची चूक नाही आहे, चिठ्ठी देणाऱ्याची चूक आहे. त्याच्यामुळे पापी कोण आहे हा आहे. तो माहिती तुम्ही काढा की चिठ्ठी कोणी दिली. आता मला माहिती आहे चिठ्ठी कोणी दिली, इलेक्शन मध्ये करेक्ट कार्यक्रम करीन, इलेक्शन येऊ. कारण यांची दिल्लीमध्ये काय पोझिशन आहे मला माहितीये. आणि परवा एक पाहुणे येऊन गेले, अतिथी देवो भवा, जो इथे येईल माझ्या घरात येईल त्याचा मान सन्मानच करी, कारण काय एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. पण माझ्या घरी येऊन मी चुकीचा मागला तर त्याचं उत्तर मी माझ्या घरात नाही येऊन देणार, तुमच्या घरात घुसून तुम्हाला उत्तर देईल. त्याच्यामुळे जे मंत्री इथेवर उलट सुलट बोलून गेले ना, उसको जवाब इधर नाही देऊ, उसको करारा जवाब पार्लमेंट मध्ये देऊ. आणि त्याच्यामुळे परवा एक मंत्री येऊन गेले आणि असं म्हणाले की आम्ही आमदार खासदाराला काही बोलवलं नाही हो, त्यांना तो उडत उडत बातमी केली असेल. हो, उडत उडत हवा जाते, आवटळ जात, आमदार खासदार उडत उडत बातम्या जात नाही. त्याच्यामुळे आता पार्लमेंट येईल ना तेव्हा वॉच दॅट स्पेस. त्या मंत्र्याला करणारा असा प्रश्न विचारीन ना की त्याचे प्रधानमंत्री पण म्हणतील त्याला ये काय तुला उत्तर देता आलं नाही का रे. अशीच परिस्थिती आहे की आमचे स्पीकर साहेब पण म्हणतात सुप्रिया छोड दे छोड दे, वो मंत्री नाही, सुप्रिया छोड दे नाही, उधर भाई नाही आहे, उधर वो मैं सांसद हूं और वो एक मंत्री है, उसको जवाब देना पड़ेगा. आणि ते येतात काहीतरी फार काय सिरियसली बोलत नाही. आणि ते तिथे पण आम्ही फार दिल्लीत त्यांना सिरियसली घेत नाही, चार पाचच मंत्री आहेत त्यांना आम्ही सिरियसली घेतो. पण इथे येऊन जर तुम्ही काहीतरी ठातूर मातूर करून गेला, आता मी तुम्हाला याचं बरोबर उदाहरण सांगते गडकरी साहेबांचं. गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटचा जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा गडकरी साहेब आम्हाला आवर्जून ते नाही फोन करत, तसं आम्ही अपेक्षा करणार. पण त्याच्या पीएचा फोन येतो, आम्हाला निरोप येतो की कार्यक्रम जरूर हजर राहा आणि आम्ही सगळे हजर राहतो. मी तुम्हाला आणखीन एक आठवण करून देते की आपली सत्ता होती आणि नवीन जिल्हा परिषदच्या बिल्डिंगचं उद्घाटन होतं. मला वाटतं संभाजी होळकर तेव्हा सभापती का होते, अध्यक्ष कोण होतं मला माहिती नाही, तेव्हा अध्यक्ष कोण होतं दगडेताई, करेक्ट दगडेताई तेव्हा अध्यक्ष होते. 2012 ची गोष्ट आहे. तेव्हा जिल्हा परिषदच्या बिल्डिंगचं उद्घाटन होतं आणि त्या मला वाटतं कौन शिलेला किंवा मला आठवत नाही एक्झॅक्टली काय होतं, पण त्यावेळेस माननीय आढळरावजी शिरूरचे खासदार होते आणि त्यांचं नाव घातलं नव्हतं इधर इन्व्हिटेशनमध्ये का कशात तरी आमंत्रणामध्ये. आदरणीय पवारसाहेब दादा आणि जयंत पाटील त्या कार्यक्रमाला जाणार होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि अभिमानी वाटेल, साहेबांनी सकाळी फोन केला, सांगितलं की आढळरावचं नाव तुम्ही कसं काय नाही घातलं. तर ते म्हणले राहून गेला तर काय झालं देवालाच ठाऊक. साहेब म्हणले मी त्या कार्यक्रमाला येणार नाही. आढळराव जरी विरोधातले असले तरी ते खासदार आहेत, त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. ही चूक तुम्ही केलेली आहे, मी केंद्रात मंत्री असलो तरी मला प्रोटोकॉल आहे मी त्या कार्यक्रमाला येणार नाही. साहेबांनी कार्यक्रम कॅन्सल केला कारण विरोधी पक्षातल्या खासदाराला बोलवलं नव्हतं. ह्याला सुसंस्कृत राजकारणी म्हणतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे दुर्दैव आहे की आजकाल काही लोक ते विसरते. ओरिजिनल डीएनए वाले विरोधात पण त्याचा दिलदार असला पाहिजे. तो छोट्या मनाचा असला तर मत आहे.
तीच तर खासियत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. अरे करेगे तो दिलदार से करेगे, क्यों नाही तुमको बोलायगे. विरोधात असला म्हणून काय झालं, तुझा मान सन्मान आपल्यापेक्षा जास्त करतो.